नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पहिली मराठी पाठ्यपुस्तकातील पान नंबर 43 ची माहिती पाहणार आहोत। तर याच्यामध्ये काय माहिती आपल्याला दिलेली आहे, तर पूर्णविरामाची ओळख म्हणजे काय, तर कोणतंही वाक्य पूर्ण होत असताना शेवटी पूर्णविराम येत असतो आणि पूर्णविरामाशिवाय ते वाक्य पूर्ण होत नसतं। आपण कोणतेही वाक्य बोलत असतो त्यावेळी पूर्णविराम आल्याशिवाय त्याला ती वाक्याची पूर्तता होत नाही। तर ते कसं ते आपण आता इथं पाहणार आहोत। तर पहा, प्रश्न काय आहे, पहा, प्रत्येक गटातील एक शब्द घे, अर्थपूर्ण वाक्य तयार कर, वाक्य झाल्यावर शेवटी पूर्णविराम नक्की दे। तर आपल्याला वाक्य पूर्ण करायचं आहे, तर ते कसं करायचं ते पहा। तर इथं हे पहा दिलेलं आहे, इथं चार रकाने दिलेलं आहे, पहिल्या चार गोल आहेत, त्याच्यामध्ये पहिल्या गोलमध्ये काही शब्द आहेत, दुसऱ्या गोलमध्ये काही शब्द आहेत, तिसऱ्या गोलमध्ये काही शब्द आहेत आणि चौथ्या गोलमध्ये काही शब्द आहेत। तर इथं पहा, प्रत्येक रकान्यातील काय करायचं आहे, एक एक शब्द घ्यायचा आहे। पहा, कमल, पाऊस, बग आणि शेवटी हे पूर्णविराम। आणि पूर्णविराम आपण ज्यावेळी देतो त्यावेळी ते वाक्य पूर्ण होतं। इथं पहा, कमल, पाऊस, बग, याप्रमाणे आपण समजा कमलच हा शब्द घेतला तर कमल, इमारत, बघ असं वाक्य होऊ शकतं आणि शेवटी पूर्णविराम ते इथं लिहायचं आहे। तुम्ही काय, कमल, इमारत, बघ, उदाहरणात मी आता लिहून दाखवतो। आणि हे लिहून झाल्यानंतर शेवटी काय द्यायचे, आपल्याला पूर्णविराम द्यायचा आहे, म्हणजे शेवटी वाक्य पूर्ण होण्यासाठी हे पूर्णविराम चिन्ह असणं गरजेचं आहे, म्हणजे एक टिंब इथं येते, तर त्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे। तर आणखी असे कोणकोणते शब्द इथे तयार होऊ शकतात तर ते आपण पाहायचे आहे। तर हे पहा, कमल हाच जर शब्द घेतला तर कमल, पाऊस, बग हा पहिला वाक्य झालं, कमल, इमारत, बग, कमल, सरबत, सरबत बघ होऊ शकते किंवा सरबत पी होऊ शकतं, कमल, कप, कर नाही येणार, कप, बस, कप, घे, कप घे होऊ शकतंय किंवा कमल, कप, उचल होऊ शकतंय। शेवटी पूर्णविराम द्यायचा आहे प्रत्येक वेळी, कमल, लवकर, चल, बरोबर ना, त्याला योग्य असे काय करायचं आहे, याच्यातील शब्द घ्यायचे आहेत आणि शेवटी पूर्णविराम द्यायचा आहे। हे पूर्णविराम लक्षात ठेवायचं आहे, पूर्णविराम द्यायला विसरायचं नाही। अशा प्रकारे पहा, रमा, पाऊस, बघ, रमा, इमारत, बघ, रमा, सरबत, पी, रमा, कप, उचल, रमा, लवकर, चल, याप्रमाणे आणखी ही वाक्य होऊ शकतात। त्यानंतर उमा, पाऊस, बघ, उमा, इमारत, बघ, उमा, सरबत, पी किंवा उमा, सरबत, कर, हे कर सुद्धा शब्द येऊ शकतोय, सलीम, कप, उचल, किंवा उमा, कप, उचल, उमा, लवकर, चल किंवा लवकर, बस, हेही वाक्य होऊ शकतं। त्यानंतर सलीमचं त्याप्रमाणे तशीच वाक्य बनवायची, समीर हा शब्द वापरून देखील त्याप्रमाणे तशीच वाक्य बनवायची आणि नाना हा शब्द वापरून सुद्धा अशी ही वाक्य बनवायची। भरपूर अशी वाक्य जी तयार होतात ती वाक्य तुम्ही काय करायचे आहेत, याच्या खाली म्हणजे इथं लिहायचे आहेत, इथंही फक्त सहा वाक्य लिहायचे आहेत आणि राहिलेली वाक्य तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत आणि वहीमध्ये सराव करून तुम्ही तुमच्या शिक्षकांना दाखवायचं आहे। पण एक लक्षात ठेवायचं की शेवटी तुम्हाला हा पूर्णविराम द्यायचा आहे, म्हणजे हे आपण चित्र पाहिलं, चित्रावरून शब्द पाहिले आणि आता आपण काय करायचं आहे, शब्द एकत्र करून वाक्य बनवायचं आहे आणि शेवटी हा हे पूर्णविराम द्यायचा आहे। तर याला पूर्णविराम असं संबोधलं जातं, पूर्णविरामानं वाक्य काय होतं, पूर्ण होतं, वाक्याची पूर्तता होते। त्या खालील पहा, आता खालील प्रश्न पहा काय आहे, शब्द खेळ आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, शेवटी ळी असणारे शब्द काय करायचे लिहायचे आहेत। आता इथं एक उदाहरण दाखल दिलेलं आहे, पहा, टाळी, हे पहा टाळी। तर आणखी असे शब्द कोणकोणते तयार होतात ते इथं आपल्याला लिहायचे आहेत। आता मी इथं लिहितोय पहा टाळी, त्याच्या पुढील लिहितोय हे पहा, कळी हा देखील शब्द होऊ शकतो,
नंतर काय होतंय पुढील शब्द मळी नंतर सळी हा देखील शब्द होऊ शकतोय नंतर पुढील शब्द पहा मोळी देखील होऊ शकतोय मोळी तर मी मोळी हा शब्द लिहिला नंतर काय शेवटी येणारे शब्द लिहायचे फळी फळी देखील हा शब्द होऊ शकतोय फळी बरोबर ना नंतर विळी विळी देखील शब्द होऊ शकतोय विळी याप्रमाणे तुम्ही काय करायचे शेवटी ळी येणारे शब्द लिहायचे आहेत म्हणजे तुम्हाला इथं लक्षात आलं असेल की शेवटी काय आहे पा ळी 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 म्हणजे शेवटी आपल्याला काय करायचं आहे ळी हे अक्षर घ्यायचं आहे आणि ते शब्द बनवायचे आहेत तर शेवटी ळी असणारे शब्द इथे लिहिले आहेत आता तुम्ही काय करायचं आहे तुम्ही एक वेगळा दुसरा शब्द खेळ खेळायचा आहे शेवटी कोणताही दुसरा शब्द उदाहरणार्थ शेवटी न असणारा शब्द लिहा किंवा शेवटी प असणारा शब्द लिहा शेवटी ट असणारे शब्द लिहा असे तुम्ही काय करायचे वेगवेगळे शब्द खेळ खेळायचे आहेत तर अशा प्रकारे आपण या पाठाची माहिती पाहिलेली आहे धन्यवाद.